दादा कबड्डीचे सामने आज तुम्ही पाहत होतात, खरं तर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहात महाराष्ट्र राज्याचे, असे सामने सर्व राज्यभर व्हावेत अशी इच्छा आहे तुमची? आपल्या राज्यामध्ये दरवर्षी सगळीकडे सामने होत असतात, त्याच्यामध्ये महिलांचे होत असतात, पुरुषांचे होत असतात, लहान गटातले होत असतात, मोठ्या गटातले होत असतात। सामने आपल्याला काही नवीन नाही, परंतु इथं वेगळा कन्सेप्ट घेतलेला होता। मधी ज्या मॅचेस झाल्या त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातनं जेवढ्या टीम आल्या त्याच्यातनं 16 संघ निवडले गेले आणि त्या 16 संघांना निमंत्रित केलं गेलं। त्या खेळाडूंचा खेळ इथं त्या ठिकाणी झाला आणि आज नगर जिल्हा पहिला आला आणि सेकंड हा आपला नाशिक जिल्हा आला। अतिशय टफ फाईट झाली, शेवटपर्यंत नेक टू नेक त्याच्या स्पर्धा चालू होती आणि खूप चांगल्या प्रकारचा खेळ दोन्ही संघांनी इथं पुणेकरांना दाखवण्याचं काम केलं। त्याच्यामध्ये क्रांतीज्योती महिला प्रतिष्ठान यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता, बाकीचे सगळे होते। मी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने होतो, सुनील तटकरे साहेब आमचे उपाध्यक्ष आहेत ते त्याच्यामध्ये होते आणि सुनील चांदेरे पण त्याच्यामध्ये, आपला बाबूराव चांदेरे देखील होते आणि सगळे दोन्ही आमदार होते, चेतन तुपे, सुनील तेंगरे। तर प्रेक्षकांनी पण चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला, फार उच्च पातळीवर ह्या स्पर्धा पार पाडल्या आणि त्याचं कौतुक हे सगळ्यांनीच केलं। ह्याच्यातनं चांगले चांगले खेळाडू पुढे येतील। आज शिंदे म्हणून एक नगर जिल्ह्यातला खेळाडू आहे, त्याचा खेळ इतका वाखाणण्याजोगा होता की उद्या त्याला तो महाराष्ट्राचं पण नेतृत्व करू शकतो आणि असंच त्यानं सातत्य टिकवलं तर देश पातळीवर पण तो देशाचं प्रतिनिधित्व करू शकतो असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।